अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती तिवसामध्ये धावती बस पेटली आहे. खासगी ट्रॅव्हल्सची ही बस उसून या बसमध्ये 52 प्रवासी होते. बस पेटल्यावरती बसमधून तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय. 2 तास हे मदत कार्य सुरू होतं. बस आगीमध्ये पूर्णपणे भस्मसात झाली असून 2 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. या बसमधील 52 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं असून आगीमध्ये ही बस जळून खाक झाली आहे आणि 2 तासानंतर ही वाहतूक या ठिकाणी जी बिघडली होती ही पूर्ववत करण्यात यश आलं. आपण अमरावती नागपूर महामार्गावरची ही बस पेटल्याची दृश्य बघतोय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती तिवसामध्ये ही धावती बस पेटली. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे. अनिरुद्ध, आगीमध्ये बस जळून भस्मसात झालेली आहे, नेमकी कधी घटना घडली आहे? नक्की शैलजा, ही जी बस आहे ही रायपूर करून सुरतच्या दिशेनं जात होती तेव्हा ती अमरावतीच्या तिवसा पोलीस ठाण्यासमोर जी आहे ती बस रात्री 2:30 सुमाराची बस पेटली. बसने जी आहे ती पेट घेतली आणि यामध्ये जेव्हा बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये सर्वच्या सर्व प्रवासी जे आहे ते एकदम झोपेमध्ये होते आणि अचानक ही बसने पेट घेतल्याने सगळीकडे तारांबळ उडाली. मात्र सर्वच्या सर्व प्रवाशांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि रात्री जवळजवळ 2 तास जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो ठप्प झाला होता आणि तेव्हा अग्निशामक दलाच्या सर्व अग्निशामक दलाच्या आणि पोलिसांच्या वतीने जी आहे ती बसवरची जी आग आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि बसमधील जे 52 प्रवासी होते ते सध्या सुखरूप आहे. शैलजा, नक्कीच धन्यवाद अनिरुद्ध तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.